हाय फ्रेंड, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मॉम अँड मी। तर आज मी करणार आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी। तर ह्या शेंगांची भाजी करणार आहे। तर तुमच्याकडे या शेंगांना काय म्हणतात? तर आमच्याकडे म्हणतात शेवग्याच्या शेंगा। तर चला मग लवकरच आपण ही भाजी करू। मी कशा पद्धतीने ही भाजी करते आणि इतकी टेस्टी असते। ह्या शेंगा खरं म्हणजे खूपच पौष्टिक असतात। हे खाणं शरीरासाठी खूपच चांगलं असतं। बऱ्याच वेळेस मुलांना आवडत नाही, घरात बऱ्याच जणांनाही आवडत नाही ही भाजी, पण तरीसुद्धा ह्या शेंगा शरीरासाठी खूप पौष्टिक असतात। तर ह्या कोणी भाजी करतं तर कोणी नाश्ता म्हणूनही ह्या शेंगा खातात। तर याचे दोन प्रकार आहेत, दोन तीन प्रकार आहेत त्या पद्धतीने। तर मी आज तुम्हाला भाजी सांगणार आहे आणि नेक्स्ट टाईम याचा नाश्त्याचं सुद्धा सांगणार आहे। तर चला मग आपण लवकरात लवकर याची भाजी कशी बनवायची हे बघूया। तर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या शेंगा कशा निवडायच्या ह्या बऱ्याच जणांना माहिती नसतात। तर त्या शेंगा कशा निवडायच्या, त्यांची साल कशी काढायची हे मी तुम्हाला आता आधी सांगणार आहे आणि नंतर भाजी कशी बनवायची हे सांगणार आहे। चला चला मग ह्या शेंगा कशा निवडायच्या ह्या मी तुम्हाला आता सांगणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं आणि इतकी सोपी पद्धत आहे की ह्या शेंगा निवडायला खरं म्हणजे असं खूप जड जातं, अवघड जातं, पण अशा पद्धतीने जर तुम्ही निवडली, त्यांची साल काढली, तर अगदी 5 मिनिटाच्या आत यांची साल काढून होते। तर कशा पद्धतीने हे बघा, आता जी ही याची दांडी आहे ना, ही इथे कट करायची, ती अगदी अर्धीच कट करायची, जास्त करायची नाही, एवढीच कट करायची। आणि त्याच्यानंतर तिची साल जी लागलेली असते ना, ती कंटिन्यू लावलेली राहूच द्यायची आणि तिला ओढायची। ती जेवढी जास्त ओढली जाईल तेवढं तिची साल पटकन निघते। काही काही शेंगा अगदी लवचिक असतात तर त्यांची लवकर निघते। आता ही कापल्यानंतरही बघा, मी पूर्ण कापलेला नाही आहे, फक्त अर्धा भाग कापलेला आहे, म्हणजे त्याला साल जी आहे ती त्यालाच आहे लागलेली। म्हणजे ही बघा, याची लगेच साल निघाली, त्याच्यामुळे आपल्याला जास्त टेन्शन करायची गरजच नाही। आणि त्याच्यानंतर हे जे इथे असते ना, ही साल लागलेली, ही आपल्याला अगदी ओढायची, म्हणजे आपली पुढचंसुद्धा साल निघूनच जाते। आणि त्याच्यानंतर ह्या भागाला साल निघालेली आहे आणि इकडची निघालेली नाही, त्याच्यामुळे ज्या भागाला साल निघाली त्या भागाकडचा आपल्याला हे कापून घ्यायचं आहे। म्हणजे आपल्याला तीच निवडायची, साल काढायची गरज पडणार नाही आणि तिलासुद्धा अशाच पद्धतीने काढायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने ह्या पटकन साली निघूनच जातात। तर अशा पद्धतीने मी या सगळ्या शेंगा मस्त निवडून घेतलेल्या आहेत, त्यांची साल काढून घेतलेली आहे आणि आता यांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। मी आता गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यात टाकणार आहे 1 ग्लास पाणी। त्याच्यानंतर त्याच्यात टाकणार आहे थोडंसं मीठ आणि त्याच्यानंतर ह्या शेंगाच्या आपण धुतल्या धुतलेल्या शेंगा आपण त्याच्यात ॲड करणार आहोत। ते पाणी उकळतोपर्यंत गॅस मी फास राहू देते आणि त्याच्यानंतर मी करणार आहे त्याला कमी। एक लक्षात ठेवा, आपल्याला ह्या शेंगा खूप जास्त शिजवायच्या नाहीत, अगदी थोडे 5 मिनिटं शिजवायच्या आहे। कारण आपण जेव्हा भाजी करतो तर तेव्हा त्या थोड्याफार शिजतात, नाही तर मग त्या खूपच मऊ होतात आणि पूर्ण शेंग मोकळी होऊन जाते, त्याच्यामुळे त्यांना
शिजवताना अगदी थोडं कच्च्या असतील अशाच शिजवायच्या, अगदी थोडं 5 मिनिटच शिजवायच्या. आता ह्या तव्यावर मी अगदी थोडंसं असं तेल टाकणार आहे, कारण आपल्याला ह्या तव्यावर आपले जे मसाले आहेत ते परतून घ्यायचे. अर्थातच आधी कांदा मी थोडा असा बारीक चिरून घेतलेला आहे अशा पद्धतीने, आणि त्याला गुलाबी कलर होतोपर्यंत मी तव्यावर परतून घेणार आहे. अशा पद्धतीने एवढा कांदा घासला गेला हा. त्याच्यानंतर भाजणार आहे मी आता हे खोबरं. पण आपल्याला जसं लाल करायचं नाही, अगदी थोडंसं की ते मिक्सरमधून छान निघेल. अगदी थोडा वेळच परतवायचं आहे, कारण तवा आपला अगदी छान असा तापलेला आहेच, त्याच्यामुळे त्याला जास्त भाजायची गरजच नाही. आता गॅस केला आहे बंद, कारण तवा ऑलरेडी तापलेला आहे, त्याच्यामुळे ते त्याचा कलर आपोआप चेंज होईल. छान थोडं कडक झालं ना तर मग मिक्सरमधून पण छान निघतं, कारण आता हे पावसाळ्याचे दिवस आहे आणि खोबरं वगैरे भरपूर अशा वस्तू आपल्या अशा वाताड्याचं राहतात मसाल्यातल्या, पण ते मिक्सरमधून लवकर निघतच नाही, त्याच्यामुळे त्याचा फक्त त्याचा वाताड्यापणा निघाला पाहिजे. आपल्याला जाळायचं नाही, लाल जास्त करायचं नाही तर मग त्याची टेस्ट जळकी लागते भाजीची, त्याच्यामुळे त्याची जी चव आहे ना तर ती तशीच पाहिजे. जास्त लाल केल्याने त्याची चव पण खराब होते. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याला हा सगळा मसाला परत तेलामध्ये परतवायचाच आहे, त्याच्यामुळे त्याला जास्त गरम करायची गरजच नाही. जे पण मसाले भाजले आहेत कांदे वगैरे, तर ते आपण आता मिक्सरमधून काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी आता हा कांदा मिक्सरमधून काढते, त्याच्यानंतर काढते लसूण, टाकते अर्धा टोमॅटो, आल्याचं तुकडं, कोथिंबीर, आणि आपण जे आता खोबरं भाजले आहे ते खोबरं. तर आता मी छान कढई तापवलेली आहे आणि त्यात टाकते 2 पळ्या तेल. तुम्हाला जर जास्त ऑइल आवडत असेल तर तुम्ही 3 पळ्या पण टाकू शकतात. तर आता तापलेलं आहे तेल आणि त्या तेलामध्ये टाकणार आहे मी एवढं थोडंसं डाळीचं पीठ, बेसन पीठ. डाळीचं पीठ टाकण्यामागचं कारण हेच की त्याच्याने आपली भाजी अगदी छान अशी घट्ट होईल आणि घट्ट भाजी छान लागते. शेंगांना कशा असतात ना, त्या घट्ट नाही होत. आपण डाळ वगैरे कुठलीही भाजी केली तर तिच्या अंगातच घट्टपणा असतो, त्याच्यामुळे भाज्या घट्ट होतात. पण शेंग ही भाजी अशी आहे की ती घट्ट होत नाही, त्याच्यामुळे तिला हे थोडंसं असं टाकलं तर तिचा जो रस्सा आहे ना तो छान असा घट्ट होतो. याला मी छान असं तेलामध्ये करून घेतलेलं आहे, चॉकलेटी कलर येतोपर्यंत. आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे आपण आता जो मसाला मिक्सरमधून काढला तो सगळा मसाला. पण कांदा आलं लसूणचं जे आता मसाला काढला तर तो सगळा आता मी त्यात टाकलेला आहे. त्याला आता छान कलर येतोपर्यंत परतवून घेणार आहे थोडा वेळ. तर हा मसाला आपल्याला तेलामध्ये खमंग असा परतवून घ्यायचा आहे. जितकं त्याला तेल सुटेल तितकं तो टेस्टी लागेल, त्याला आपोआप असं तेल सुटलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे त्याच्यामध्ये सगळे मसाले. तर मी कोणते कोणते मसाले टाकते हे तुम्हाला आता मी दाखवते. तर याच्यात टाकणार आहे मी आता तेजपान, त्याच्यानंतर टाकणार आहे दालचिनी, त्याच्यानंतर टाकणार आहे मी 2-3 लवंग, आणि त्याच्यानंतर टाकणार आहे मी या 2 मिरे.
आणि त्याच्यानंतर टाकणार आहे मी एक वेलदोडा. तर हे सगळे मसाले मी मिक्सरमध्ये याच्यासाठी काढले नाही की यांची जी टेस्ट असते ना, आपण मिक्सरमधून काढल्यानंतर तो मसाला जो आहे ना तर तो खूप तिखट होतो आणि सगळी टेस्ट अगदी वेगळी लागते ती मसाल्याची तिखट तिखटपणा अगदी मागून गेळताना ठसका येतो याचा. आणि जर हे थोडे अख्खे टाकले ना तर याची टेस्ट याची फ्लेवर अगदी छान लागते जबरदस्त. त्या सारला चव म्हणजे अगदी चव असते. तुम्ही करून बघा आता जेव्हा तुम्हाला तो अनुभव येईल तर कळेलच की किती छान लागते म्हणून. तर आपला मसाला अगदी छान असा झालेला आहे हे बघा. आणि आता आपण याच्यात टाकणार आहोत मसाला आणि गरम मसाला आणि तिखट. याच्यामध्ये टाकते मी तिखट, गरम मसाला आणि धन्याची पावडर. आणि याला आता आपण त्या मसाल्यामध्ये छान असं खमंग परतवून घ्यायचं आहे. तेल सुटलं आहे त्याला छान ऑलरेडी कारण आपला मसाला आधी छान तळले गेलेलाच आहे तो. त्याच्यानंतर चटणी टाकल्यानंतर त्याला आता थोडा वेळ परत परतवून घ्यायचा आहे. त्याला छान असं तेल सुटेल. तेल सुटल्यानंतर आपल्याला अगदी थोडंसंच पाणी टाकायचं आहे. अगदी थोडंसं म्हणजे अगदी थोडंसंच बस एवढंच. कारण हा मसाला परत एक वेळेस पूर्ण पाणी जिरसतोपर्यंत तेल सुटू द्यायचं आहे त्याला. त्याच्या तर तुम्ही बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला. छान असं तेल सुटलेलं आहे मस्त. आजूबाजूला तेल सुटलं आहे भाजीला. आणि आता आपल्याला टाकायच्या आहेत याच्यात शेंगा. शिजवल्या अगदी थोड्याशा शिजवल्या मी तुम्हाला मग म्हटलीच होती की आपल्याला आता ह्या तेलात टाकायच्या आहे. आणि त्याच्याने मग त्या जास्तच मऊ झाल्या असत्या त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने शिजवलेल्या आहेत. आणि आता यांना टाकायचं आहे आपल्याला तेलामध्ये. तर या बघा या शेंगा अशा छान आहेत शिजलेल्या. मीठ टाकून शिजवलं आहे म्हणजे मीठ टाकून शिजवल्या तर त्यांना टेस्ट छान येते, नाहीतर मग त्या कडस कडवट लागतात. तर या बघा आता या शेंगा सगळ्या मी तेलामध्ये परतवून घेणार आहे म्हणजे प्रत्येक शेंगला मसाला लागेल आणि तिची चव छान येईल. अशा पद्धतीने पूर्ण मसाल्यात ह्या शेंगा परतवून घ्यायच्या. पूर्ण मसाल्याची टेस्ट त्या शेंगांना लागेल आणि भाजीची टेस्ट अगदी अप्रतिम होईल. त्याच्यानंतर मी टाकणार आहे याच्यात पाणी. त्या शेंगा शिजवलेल्याचंच पाणी आहे ते मी त्याच्यात टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे चवीनुसार मीठ. तर अशा पद्धतीने केलेली ही भाजी खरंच खूप टेस्टी लागते आणि सगळेजण खूप आवडीने खातात. आणि टाकलेलं आहे मी आता चवीनुसार थोडंसं असं मीठ. आणि मीठ टाकून त्याला थोडा वेळ परतवून घ्यायचं. तसं आता त्याला इतकं छान आपोआप तेल सुटेल. आणि त्याच्यात आता मी ॲड करणार आहे थोडंसं पाणी कारण आपला सारूप भरपूर असा घट्ट आहे अजून. तर आपल्या पद्धतीने आपण त्यात पाणी ॲड करू शकतो. आपल्याला किती पातळ पाहिजे किती घट्ट पाहिजे त्या पद्धतीने. मी त्याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि आता झाली आपली भाजी रेडी. आता हिला बघा आपोआप थोड्या वेळात इतकं छान तेल सुटेल की बस. हे बघा आपली झाली आहे रस्सा भाजी शेवग्याच्या शेंगांची तयार.